हॅलो एव्हरीवान मी श्वेता तुम्हा सगळ्यांचं कशासाठी पोटासाठीमध्ये मनपूर्वक स्वागत रोजच्या जेवणात तुम्ही दही आणि ताक खाऊन कंटाळा असाल तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा तर जेवणासोबत थंड असा हा बुंदी रायता आपण आज बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे चार चमचे थंडगार दही आणि सोबतच आपल्याला लागणार आहे खिसलेली काकडी तर इथं मध्यम दोन आकाराच्या काकड्या खिसून घेतल्यात सोबतच आपल्याला ड्राय मिंट लागणार आहे पाव चमचा तर ड्राय मिंट कसा बनवायचा याची प्रोसेससुद्धा आपल्या चॅनलवरती आहे सोबतच लाल मिरची पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिरायची जी पावडर आणि चवीनुसार मीठ सोबतच आपल्याला बुंदी लागणार आहे तर इथं मी हल्दीरामचं जे रेडीमेड पाकिट मिळतं बुंदीचं ते घेतलं आहे बुंदी घरीसुद्धा इझिली बनवू शकतो पण हे मार्केटमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल आहे तर आता या दह्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल पावडर घालायची आहे मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीनुसार पिंक सॉल्ट मी इथं हिमालया सॉल्ट वापरलं आहे आणि सोबतच पाव चमचा वाळलेल्या पुदिनाची पावडर आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर वाळलेल्या पुदिन्याची पावडर कशी बनवायची ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवीन आणि सोबतच इथं खिसलेली काकडी ॲड करायची आहे तर काकडीमध्ये वॉटर कंटेंट बराच असतो त्यामुळं आपला जो रायता आहे तो छान असा रनी कन्सिस्टन्सीमध्ये बनवून तयार होतो पण तरीसुद्धा मी इथं थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पुन्हा हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे तर रायता थोडासा रनी कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त ठेवू शकता आणि आता हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये बुंदी ॲड करणार आहे आणि आता यामध्ये मी तयार हल्दीरामची बुंदी ॲड करणार आहे तर या बुंदीमुळं छान असा क्रंची टेस्ट आपल्या रायताला येणार आहे तर इथं बुंदी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हा सगळा जो रायता आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता पोळीसोबत भाकरीसोबत जेवणासोबत ॲज अ साईड डिश आपणही एन्जॉय करू शकतो तर तुम्हाला आजचा हा सिंपल असा बुंदी रायत्याचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जी बेल आयकन आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे जे, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मी भेटीन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद